अरे हाथ जोड़। अगर हे काय जोडलेत ना आता? बाप खाली खाली डोळे मिटा। आता म्हणा आम्हाला चातुर्य दे। चातुर्य दे, आम्हाला शक्ती दे, आम्हाला बुद्धी दे, आयुष्यभर आमची प्रेरणा बनून आमच्या मागे उभे राहा। अगं इथे किडनी असते माझ्या आई। झालं झालं, अच्छा अच्छा करून झालं झालं। आता सांगा शेण खायला कुठे गेला होता तुम्ही सगळ जण? शेण खायला नव्हतो गेलो काही। ही काय हेरगिरी आमच्या पाठीमागे लावून दिली ना तुम्ही दोघींनी? तीच नडते आम्हाला। अरे पण झालं काय? अगं आई, आम्हाला ना एका बाईचा संशय आला। मग म्हणून ना मग आम्ही तिच्या ना मागे 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 गेलो। मग मग त्या बाईला आमचा संशय आला। मग काय, ती बाई पुढे आम्ही मागे, ती पुढे आम्ही मागे, ती पुढे आम्ही मागे, आणि अचानक मग ती एका खोलीमध्ये शिरली। मग मग आम्ही तिच्या मागे मागे त्या खोलीमध्ये शिरलो। ते लेडीज टॉयलेट होत आई। जाग आली आणि आम्ही रस्त्यावर होतो। वा बहीण असावी तर अशी। तसं आम्ही खूप खाल्लंय हो, तरी सुद्धा आता आम्हाला जेवणाची फार गरज आहे। काय नीलू, आधी नाही डबा उघडायचा, आधी ओळखा बघू डब्यात काय आहे ते। शी काय नेहमी नेहमीच सस्पेन्स। अरे मूर्खांनो, सस्पेन्स हा प्रत्येक डिटेक्टिव्हच्या आयुष्याचा श्वास असतो। तुमच्या दोघींमुळे ना धमा होईल आम्हाला। धमा डबे धमा होईल सांगते? अरे हे तर काहीच नाहीये, तुमच्या दोघांच्या लग्नात आम्ही तुमच्या बायकांचे चेहरे तुम्हाला दाखवणार नाहीये, ते तुम्ही नंतर ओळखायचे। इस बेदर्द जमाने ने अपने जिंदगी के तंबू का बम्बू तक टप्पा उखाड़ फेंका है। ओ मैं क्या बाजी, तुम क्यों करते हो और राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है? और पाटिल तो अपना साथी है। पाटिल पाटील, बेरिंग सुटलं। पाटील कोण रे? पाटील म्हणजे आपला इन्स्पेक्टर पाटील। आपण एक काम करूया, जय इन्स्पेक्टर पाटील कडे जाऊया आणि त्याला एखादी केस मागूया। केस मागूया ना, एखादी केस, नवीन केस। आम्हा एक काम करते, वीरू हम चलते। चलो पाजी, जय हो। जय, हे सगळे पोलीस मालगाडीच्या डब्यासारखे का उभे आहेत? अरे लोकल पोलीस स्टेशन आहे। हा इन्स्पेक्टर साहेब, हे काय लिहिलंय? कुत्र्यांबरोबर आमचं नाव? हा आमचा खोरा मान आहे। नाही हीच कंप्लेंट काल कुत्र्याने देखील केली होती। यांना कुत्र्यांची लँग्वेज कळते वाटत। कुत्रे कुठचे? कुत्रे कुठचे ते? तेरी मेहरबानिया तेरी कदरदानिया कुर्बान तुझ पे मेरी सारी। जैकी जरा खाली या की। अरे आपल्या रागाला इथे कुत्र विचारत नाही। माता जरा प्रेमाने घे। बर इन्स्पेक्टर साहेब। हात घट्ट धरा, हात घट्ट धरा। हे लोक प्रेमात आले आणि प्रेमात आल्यानंतर सॉलिड डेंजर असतात ते। बोला इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला ना एखादी केस हवी आहे। अरे गणपतीची वर्गणी मागितल्यासारखी माझ्याकडे केस काय मागताय तुम्ही? बरं समजा तुम्हाला मी केस दिली। दिली काय सांगताय? अरे थांबा, समजा म्हटलंय मी, समजा अजून केस दिलेली नाही आणि काय रे? तुम्हाला मी एवढ्या केसेस दिल्या, प्रत्येक केसचा गोटा केलाय तुम्ही गोटा। अरे प्रत्येक वेळेला एका भल्या माणसाला पकडून आणता गुन्हेगार म्हणून, आणि माझी गाव भर बोंबाबोंब होते। अहो पण तो भूतकाळ होता। अरे भूतांनो, तुम्हाला सांगितलंय ना मी, तुम्हाला इथे एंट्री रिस्ट्रिक्टेड आहे हुकमावरून। कोणाच्या हुकमावरून? कमिशनर तांबडे। तांबडे फुटले? तांबडे कसे फुटतील, कसे फुटतील तांबडे? कमिशनर तांबडे। तांबडे तुझे मामा ना, मग ते फुटले कसे? अरे मग आता काय करायचं? आई ग,
आई ग आई 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 ग या मेरे राखी के बंधन को निभाना भैया भैया अरे छोड़ा 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 बंधन अरे काय चाललंय काय अरे पोलीस कमिशनर आहे मी कोणी पाहतील तर काय म्हणतील मला भलत्याच ठिकाणी भलत्याच वेळी भलताच चाललंय नाही दादा नाही आता तू हो म्हणेपर्यंत मी पाय सोडणार नाही नाही सोडणार दादा नाही सोडणार चालेल 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 तुम्ही तुम्ही जरी खेचून माझे पाय कमरेपासून वेगळे केलेत ना तरी मी तुमचं ऐकणार नाही पण का अरे का काय तुमच्या त्या पोरांना केस देण्यापेक्षा मी आत्महत्या करीन दादा अरे गेलो नाही मी जिवंत आहे रडतायत काय अरे तुमची ती ड्युटी पोर जय आणि वीरू जरा देखील ऍक्टिव्ह नाही आणि म्हणे आम्ही डिटेक्टिव्ह दादा काय दादा दादा अरे तू आमच्या मुलांना एक संधी देऊन बघ आमच्या मुलांसारखी संधी साधू मुला या जगाच्या पाठीवर तुला कुठेही मिळणार नाही मराठी नीट बोलता येत नाही तर कशाला बोललीस माती खाल्लीस ना आता लाज तरी घालवू नकोस दादा आमची मुलं वाईट नाहीयेत रे तुला वाटतात तेवढी वाईट नक्कीच नाही ठाऊक आहे मला अरे त्याहूनही वाईट आहे ती परत बजावून सांगतो तुमच्या मुलांच्या पाठी अशा तुम्ही दर दोन दोन महिन्याला येऊन शाळा घेणार असाल ना तर खबरदार सांगतो मी तुमच्या मुलांना माझ्याकडून काहीही काम देणार नाही मी अरे काय रडायचं ते नीट रडा रिंगटोन मध्ये काय रडतायत तुझा मोबाईल वाजतोय अरे अरे वीरू हा इको होता काय रे अरे इको नव्हता मला पण एक पडली अरे अरे कसली अवदसा आठवली रे तुम्हाला काय बात नाही तुम्ही अहो अवदसा आम्हाला नाही अवदसा तुम्हाला आठवली अरे सोन्यासारखी पोर आहे तुमची आणि स्वतःच्या हाताने त्यांना मरणाच्या दारात ढकलताय तुम्ही हे बघ मी तुम्हा दोघांनाही सांगून ठेवते जर तुम्ही दोघ जण गेला नाहीत ना तर गाठ आमच्या दोघींची आहे कळलं अरे वीरू त्या घरातल्या माफियांपेक्षा बाहेरचे माफिया परवडले रे चल जाऊ त्यांच्याकडे नाही तू जा तुला जायचं तर मी जाणार नाही म्हणजे नाही वीरू अशी संधी परत येणार नाही आई ग मी तिकडे गेलो तर मी परत येणार नाही अरे मिशन सक्सेस झालं तर तुमच्या दोघांचा फोटो पेपर मधल्या पहिल्या पानावर झळके माझे आहे दुःखद निधनाचे फोटो आत मधल्या पानावर झळकतात मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही हे असले जीवावर बेतणारे खेळ आम्ही अजिबात करणार नाही तू आम्हाला नाही म्हणून सांग आम्ही जाणार नाही पुन्हा एकदा सांगतो नाही म्हणजे नाही कशी ग माझी लाडाची ताई ती बघ वीरू हिलाच बघ आपल्याबद्दल किती कळकळ आहे रे रे खरे इतक्या वर्षांच्या सगळ्या राख्या फळल्या ग माझी सोनी दलकना दा अरे वीरू ही पण आपल्या आईच्याच ट्रॅकवर आहे ही पण आपल्याला मिशनवरच जायला सांगते काय सांगतो अरे मग याच्या अगोदर ही जास्त बोलेल आपण नला विलंटी नी घर उकार घू निघू चल दलकना दा ताई ए तुला एखादा टप नाही मिळाला रडायला डोळ्यातनं पडते ना टप टप पाणी केवढं पाणी करून टाकलंयस ते घरात दोनच टप होते आणि एवढं वाटत असेल ना त्याची काही गरज नाही येस आम्ही दोघे मिशन वर जायला तयार आहोत येस येस माझी गुढी बाळा खरंच तुम्ही जायला तयार झालात ना हे बघा आता उद्या ना मामाच्या ऑफिस मध्ये जा आणि मामा जे तुम्हाला काही सांगेल ना ते नीट ऐकून घ्या आणि तो सांगेल त्याप्रमाणे वागा त्यांना मामा बनवणार माझी गुढी बाळा हे आहे तू लाड नाही करणार माझे
या गी माझी सोनी कशी ग कशी